पोलिसांसह तब्बल 78,000 पदांची भरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लॅन तयार केलाय. त्या संदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृह विभागातील 7,000 पदांवरही 15 सप्टेंबर पासून भरती सुरू होती. राज्य सरकारच्या एकूण 29 प्रमुख विभागांतर्गत तब्बल 2.25 लाख पद रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 100% पदांची पुढील 2 महिन्यात भरती होणार आहे. डिसेंबर नंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. या पदभरतीचं नियोजन कसं असेल आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7,231 पोलिसांची पदं भरली जातील. एमपीएससी मार्फत 11,026 पदं भरली जातील. गट ब क ड ची 60,000 पदं भरायची आहेत. 15 सप्टेंबर पासून ही भरती प्रक्रिया सुरू होतीय. डिसेंबर नंतर 25 ते 50 हजार पदांची भरती सुरू होईल. दुसरा टप्पा असेल हा.